आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुर्ली येथे रस्ता कामाचा शुभारंभ. 20 लाखांचा निधी, आमदार सौ शशिकला जोल्ले यांचे विशेष प्रयत्न. 50 वर्षांची समस्या सुटली. निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. या रस्त्याचे जवळजवळ 40 वर्षापासूनची या कुर्लीवासियांची मागणी होती की ही जी चक्कर लाईन आहे, या चक्कर लाईनीचे पूर्तता झाल्यास या भागातील राहणाऱ्या लोकांच्यासाठी एवढंच नाही तर गावातील वाहतूक, गावातील मध्य रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती कमी होण्यासाठी या रस्त्यामुळे त्याची मदत होणार आहे. आणि म्हणूनच गेली 40 वर्ष झालं हा एक रस्ता कोणत्या ना कोणत्या कारणानं प्रलंबित होता. पण ज्यावेळी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जोल्ले वहिनींना या रस्त्याबद्दलची माहिती दिली त्यावेळी त्यांनी या रस्त्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत आणि आज या रस्त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. मी समस्त कुर्लीच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांनी या रस्त्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करून देऊन हा एक प्रलंबित रस्ता पूर्ण करून देण्याचं जे काम करत आहेत, आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार जोल्ले वहिनींना विशेष धन्यवाद अर्पण करतो. निश्चितच गेली 5 वर्ष निपाणी मतदारसंघामध्ये आमदार जोल्ले वहिनींनी विकासाच्या माध्यमातून राजकारण केलं, समाजकारण केलं, त्याचीच पोचपावती म्हणून आमदार जोल्ले वहिनींना या निपाणी मतदारसंघानं पुन्हा एकदा आमदारकीच्या माध्यमातून विकास काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की या निवडणुकीमध्ये कुर्लीमध्ये देखील त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे. याचाच विचार करून आमदार जोल्ले वहिनी यांनी या कुर्लीतील जवळजवळ येणाऱ्या काळामध्ये सर्व समस्या संपुष्टात आणण्याचं एक वचन आम्हाला या रस्त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं यापूर्वी दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा या विकासरत्न आमदाराला आज या ठिकाणी निधी मंजूर करून दिल्याबद्दल कुर्लीच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीनं विशेष असं धन्यवाद अर्पण करतो. या रस्ता कामासाठी SCPTPC योजनेतून 20 लाखांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून या ठिकाणी दर्जेदार रस्ता निर्मिती करण्यात येणार आहे. प्रारंभी ऍडव्होकेट संजय शिंत्रे आणि PT कांबळे यांनी मनोगतातून आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या कार्याचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन आणि फेटा बांधून ज्योतिप्रसाद जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांपासून या रस्ता कामाकडे दुर्लक्ष झाले होते. यशवंत मुळशिंगे घर ते साजणे गल्लीपर्यंत हा रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. चक्री लाईन रस्ता म्हणून हा रस्ता पूर्वीपासून ओळखला जातो. या रस्ता कामामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. याप्रसंगी तालुका पंचायत सदस्य किरण निकाडे, रघुनाथ पाटील, लक्ष्मण नेजे, मच्छिंद्र निकाडे, सीताराम चोगले, शशिकांत पवार, राजशेखर शिंत्रे, KY मगदुम, यशवंत पवार, पिंटू पाटील, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, दिगंबर माने, दिलीप पाटील, गोपाळ मगदुम, पांडुरंग डोंगरे, सुखदेव मगदुम यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कुर्लीहून शिवाजी भोरे. गेली 45 वर्ष झालं या रस्त्याचं काम रगडलेलं होतं आणि ते रगडलेलं काम त्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे एकत्र जमून वहिनींना विनंती केली की गावातील हा जवळजवळ 2 नंबरचा रस्ता आहे आणि वाहतुकीच्या दृष्टीनं या सर्व समाजाला फार अडथळा येत होता, त्याची पूर्तता करावी अशी त्यांना विनंती केली होती. आणि त्या विनंतीला मान देऊन या बहुतेक जवळजवळ मला वाटते निम्मा भाग आहे त्या भागाची आज चांगल्या पद्धतीनं सोय झालेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सर्व या बहुजन समाजाच्या वतीनं जोल्ले वहिनींचं आम्ही आभार मानतो आणि हा चांगला उत्तम व्हावा यासाठी कंत्राटदारांनी सुद्धा परिश्रम घ्यावं अशी विनंती करून आणि प्रत्येकाने ह्याच्यावर जरा लक्ष ठेवावं आणि ते रस्ता जास्तीत जास्त चांगला करावा आणि करून घ्यावा आणि करून घेतील अशी आशा बाळगतो.